कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढलाय. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या धरणात 8.26 TMC पाणीसाठा आहे, तर स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 खुला असून सध्या धरणातून 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील शेनगाव, तांपर्णी नदीवरील चंदगड, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनिर्ली व बाचणी, वारणा नदीवरील चिंचोली, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर व साळगाव, कासारा नदीवरील येवलूच असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत. LLB IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या दोन पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या दोन शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्या प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. माताश्री प्लाझा फिनस कॉर्नर सेकंड फ्लोअर कोल्हापूर 8956-91-1086.